नमस्कार मुलांनो मुलांनो विसाव्या शतकात अमेरिका व युरोपसह संपूर्ण जगात स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता समानतेने वागवले जात नव्हते म्हणून अमेरिकेमध्ये स्त्रियांनी संघर्ष सुरू केला आणि या अमेरिकेतील ऐतिहासिक कामगिरी त्यांनी आठ मार्च एकोणावीसशे नऊ रोजी स्त्रियांनी करून दाखवली तर ह्या संघर्षाचं स्मरण म्हणून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर आठ मार्च हा महिला दिन साजरा करण्याचा हेतू म्हणजे महिलांना समान दर्जा देणे अत्याचार व अन्याय थांबवणे त्याचबरोबर महिलांचे सबलीकरण करणे होय संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं यात शांतता विकास स्त्री पुरुष समानता ही कार्यक्रमाची त्रिसूत्री होती भारत सरकारने एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये डॉक्टर फुल यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली त्यात स्त्रियांना येणाऱ्या विविध अडचणी त्यांची सद्यस्थिती यांची पाहणी करण्यात आली एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्र राज्यातसुद्धा श्रीमुक्ती संघर्ष समिती स्थापन झाली त्यात स्त्रियांचा सहभाग होता एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये समितीच्या जाहीरनाम्यामध्ये लिंगभेद जादेभेद वर्णभेद या असमान घटकांच्या विरोधामध्ये संघर्षे छेडण्याचे धोरण ठरले ज्योती दामिनी राव, विद्याबाड प्रमिला दंडवते अशा स्त्रियांनी समित्या संघटना स्थापन करून महिलांमध्ये जागृती केली महिलांनी शिकावं पुढे जावं यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केली अशा विविध माध्यमातून स्त्रियांचे शैक्षणिक मानसिक मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले